महानुभाव विचारधारा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्व उपदेशी बांधवांना माझे दंडवत प्रणाम मागील भागामध्ये आपल्याला सांगण्यात आलं का आपण जर त्या परमेश्वराची भक्ती केली एक निष्ठ भक्ती केली स्मरण केलं तर देवतासुद्धा आपल्याला सहाय्य करतात पण ती भक्ती आपण कशी कशी केली पाहिजे परमेश्वराची जी भक्ती आहे आपण ते ज्ञानपूर्वक केली पाहिजे सर्वज्ञान जे आपल्याला सांगितलेलं सांगितलेलं जे ज्ञान आहे किंवा श्रीमद भगवद्गीतेमध्ये भग भग श्रीभगवगीतेमध्ये जे श्रीकृष्ण भगवंताने जी गीता सांगितलेली आहे त्या गीतेमध्ये सांगितलेलं जे लक्षणं भक्तीचे <clears throat> तशा प्रकारे जर आपण भक्ती केली तर आपल्याला देवतासुद्धा सहाय्य करू शकतात पण परमेश्वराशी आपण एकनिष्ठ असलं पाहिजे पण आपलं होते काय आपण परमेश्वराशी एकनिष्ठ न होता आपण मिश्रता असल्यामुळे आपल्याला पाहिजे तसं सहाय्य होत नाही म्हणून पण ते भक्ती ज्ञानपूर्वक असली पाहिजे पण ते परमेश्वराचं ज्ञान हे साधूसंताशिवाय गुरुवर्याशिवाय मिळू शकत नाही म्हणून गुरुवर्याकडे जाऊन साधूसंताकडे जाऊन परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते आपण अभ्यासून त्या ज्ञानपूर्वकच भक्ती केली पाहिजे ज्ञानाची महती थोर आहे हे ज्ञान असं आहे की ज्याला झालं त्याला संसार सोडायला काही वेळ लागत नाही पण ते ज्ञान आपल्याला जाग्यावर मिळत नाही ते ज्ञानासाठी आपल्याला प्रयत्न करावं लागते फिरावं लागते तेव्हा जाऊन हे ज्ञान होते हे ज्ञान पुस्तकातून वाचून होत नाही हे ज्ञान आता मी तुम्हाला सोशल मीडियाच्याद्वारा सांगून राहायला हा सोशल मीडियासुद्धा ह्या या, या सोशल मीडियासुद्धा हे ज्ञान होऊ शकत नाही आहे फक्त हे तुम्हाला एक प्रकारचं प्रबोधन आहे पण पण जर हे ज्ञान अभ्यासाचं असेल तर तुम्हाला गुरुवर्याकडे जावंच लागणार आहे जे ज्ञानीजन आहेत संतजन आहेत त्यांच्यापाशी राहून अभ्यास करावा लागणार तेव्हाच हे ज्ञान होईल आणि ते ज्ञानपूर्वक जी भक्ती ते ज्ञानपूर्वक जे केलेलं स्मरण तेच सु तेच आपल्याला या संसारातून तारणार आहे आणि एकनिष्ठ जो अशी भक्ती करतो त्यालाच देवता सहाय्य करतात एक छोटीशी कथा आहे एक अट्टल चोर होता तो चोऱ्या करायचा आणि चोऱ्या सहज पचवायचा त्याच्या जीवनात त्यांनी एवढ्या चोऱ्या केल्या का तो कुठं सापडला नाही पण म्हणतात ना काळाच्या अवघात कोणी कोणाचं नाही आहे जसा जसा काळ लुटत गेला तसा तस तसा तो म्हातार होत गेला आणि मग म्हातार पण झाल्यानंतर त्याला चोऱ्या करणं करता येईना पण त्याला असं वाटलं का आपली जी सामग्री आहे चोरीची हे पुढे चालली पाहिजे म्हणून त्यांना आपल्या पोराला शिकून दिलं आपल्या पोराला चोऱ्या शिकून दिल्या आपली परंपरा चालण्यासाठी पण काही नियम होत त्याचे त्या नियमानं तो आपल्या पोराला सांगायला लागला का भाऊ मी अशा प्रकारे चोऱ्या केल्या त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात मी कधी पकडल्या गेलो नाही मग त्यांना आपल्या चोराला नियम सांगून दिले की आपलं खरं नाव कधी सांगायचं नाही हे एक लक्षात ठेव आणि हो। दुसरी कुठं साधुसंतांचा कुठं ज्ञानाचा कुठं सत्संग चालला तर सत्संग कधी ऐकायचा नाही ह्या दोन गोष्टी तू लक्षात ठेवायच्या मग त्यानेही आपल्या वडिलां सांगितल्याप्रमाणे तोही त्या नियमान चालायला लागला मग त्याच्याही सहज चोऱ्या पचायला लागल्या कुठं सापडीना आणि सापडला तर खरं नाव काही त्याचं कळेना त्याच्यामुळे ती सहज सुटून जाय पण एक दिवस काय झालं तो चोरी करायला चालला होता एका गावाला आणि मध्यात एका कोणतरी मंदिरामध्ये सत्संग चालू होता तर गोष्ट अशी आहे का तो रस्त्याने जात असताना त्याच्या घो गो, ज्या घोड्यावर बसून चालला होता त्या घोड्याच्या पायामध्ये खळा गेला आणि नेमकं जिथं त्या घोड्याच्या पायामध्ये खळा गेला तिथंच बाजूने मंदिर होतं आणि त्या मंदिरातला जो आवाज सत्संगाचा जो होता तो त्याच्या येत होता त्यानं आपल्या कानात काना बोटं घालायला प्रयत्न केला पण गोष्ट अशी होती का त्या घोड्याचा जोपर्यंत पायातला खळा काळत नाही तोपर्यंत घोडा चालू शकत नाही आणि त्याच्यासाठी त्याला ते कानातले बोटं काढावं लागले आणि मग इकडे उतरला आणि घोड्याच्या पायातला दगड काळायला लागला तोपर्यंत त्याच्या कानावरती शब्द आले सत्संगातले का देवतांना छाया नसते देवता अधंतरी चालतात असं एक वाक्य त्यांना ऐकलं होतं बस तेवढंच वाक्य त्याच्या डोक्यात राहिलं पुढे गेला एका गावात चोरी केली पकडला गेला पकडला गेल्यानंतर जो राजाचा प्रधान होता त्या राजदरबारात राज त्याला पकड बंदिस्त करण्यात आलं राजाचा जो प्रधान होता तो राजाला सांगतो की हाच चोर आहे हाच या भागात इकडे तिकडे चोऱ्या करतो आणि पचून टाकतो राजा म्हणतो या का याचा तपास करा शोध घ्या जोपर्यंत त्याचं खरं नाव माझ्यापर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत मी शिक्षा देऊ शकत नाही हा नेमका कुठला आहे याचं नाव काय याची पूर्ण चौकशी करा मग त्याची करण्यासाठी तो काही नाव सांगे नाही कारण का त्यानं आपलं नाव खरं नाव लोपून टाकलं त्यामुळे ते त्याची कोणी सांगायला तयार कोणी त्याला ओळखायला तयार नाही अशा प्रकारची त्याची ओळखण होती मग त्याने त्याचं खरं नाव समजण्यासाठी एक प्रधानाने युक्ती केली <coughs> युक्ती अशी केली का एका बाईला देवतेचा साथ शृंगार घालून रात्रीचं जिथं त्याला बंदिस्त केलं होतं तिथं त्या तिला पाठवून दिलं का बा तू कुळदेवता म्हणून याच्याकडून त्याचं खरंच नाव काढ आणि राजापुढे आपण मग ते प्रस्त प्रस्थापित करू मग काय झालं ती आली रात्रीची सास शृंगार करून आली आणि हा अंधर होता आणि तिथं दिवा चालू होता त्या दिव्याच्या प्रकाशात त्याला थे, दिशाल लागी। मने, मने, ते दिसायला लागली म्हणे म्हणे त्यानं विचार तू कोण आहेस ते म्हणते मी तुझी कुळदेवता आहे भल्या माणसा मी तुझी शिक्षा कमी करते पण एक काम कर, कर तुझी ओळखी तुझं नाव हे मला सांग म्हणजे मी तुझी शिक्षा इथं कमी करी अशी ती देवता म्हणजे ती बाई देवता जसं देवता शृंगार करून आलेली ती त्याच्याकडून खरंच नाव काढायला लागली मग तो त्याला वाटलं का आपली कुडदेवता आहे आप आपल्याला विचारत आहे तो सांगा सांगायला जाणार तेवढ्यात काय झालं त्याला ते आपल्या सत्संगातलं वाक्य ऐकलं का देवता अधंतरी चालतात जमिनीच्या वयरसुद्धा चालू शकतात जमिनीला पाय न लागता आणि देवतांच्या ज्या छाया आप जशी आपली सावली पळते ती देवतांची सावली पळत नाही हे दोन वाक्य त्यांना ऐकले होते आणि त्यानं पाहिलं का दे जमीन ते जमीन रुबी होती आणि तिची सावली त्या दिव्याच्या प्रकाशात त्याला दिसत होती त्याला वाटलं अरे आपल्याला काहीतरी इथं फसवण्यात येत आहे आणि तो सावध झाला आणि सावध झाल्यामुळे त्यांना आपलं खरं नाव सांगितलं नाही आणि आपला खरा इतिहास त्यानं प्रकाशला नाही देवता फेल गेली ती बाई फेल गेली आणि प्रधानाकडे गेली म्हणे खूप प्रयत्न केला खूप त्याला सांगितलं पण काही तो आपलं खरंच नाव आपलं खरी माहिती काही द्यायला तयार नाही प्रधान हतबल झाला आणि मग राजाला सांगितलं का आपण जे सांगितलं होतं मला त्याचं खरंच नाव काय आहे हा नेमका कुठला आहे हे काही आपल्याला अजून माहिती लागली नाही आहे तर राजा म्हणते त्याला सोडून द्या असा जोपर्यंत खरा शोध लागत नाही तोपर्यंत आपण शिक्षा देऊ शकत नाही कोणाला कौना कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे आणि मग राजाने त्याला ऑर्डर दिला का याला सोडून द्या आणि त्याला सोडण्यात आलं सांगण्याचं तात्पर्य का ज्ञानाचे फक्त त्यांना दोन शब्द ऐकले ते दोन शब्द एवढ्या मोठ्या संकटातून एवढ्या मोठ्या भयातून तो मुक्त झाला तो म्हणतो का ज्ञानाचं ज्ञानाचे फक्त दोन शब्द ऐकले तर मी एवढ्या मोठ्या संकटातून एवढ्या मोठ्या दुःखातून बाहेर पडलो एवढ्या मोठ्या बंदीतून बाहेर पडलो जर मी पूर्ण सत्संग केला असता तर काय झालं असतं जर मी पूर्ण सत्संग केला असता तर नक्कीच एक ज्ञानी झालो असतो एक भक् भक्ती झालो असतो आणि ते ज्ञानयुक्त भक्ती करून मी नक्कीच माझ्या आत्म्याचं कल्याण करून घेतलं असतं ही ज्ञानाची महती सांगण्यात तात्पर्य का अशा प्रकारे हे जे ज्ञान आहे परमेश्वराचं ज्ञान जर आपण जर पूर्ण आत्मसात केलं तर दुष्टपरी आपण सुखेलो आणि अदृष्टपर तर त्या परमेश्वराच्या स मोक्षालाही प्राप्त होऊ सांगण्यात तात्पर्य का जी काही आपण भक्ती करतो जे काही आपण स्मरण करतो ती भक्ती ते स्मरण ज्ञानपूर्वक असलं पाहिजे नाही तर कुठं कुठं आपल्या पंचावताराचे फोटो असतात कुठं श्रीचक्रचा स्वामीचा फोटो काढले असतो तो फोटोच आपण आठवायचा हीच मूर्ती देवाची अशी होती ही ज्ञानपूर्वक भक्ती नाही आहे कारण हा फोटो काल्पनिक आहे आणि तो फोटो जर आपण आठवड आठवून हीच तेच मूर्ती जर आपण आठवून जर स्मरण करत असू तर ही भक्ती आपली अन्यथा ज्ञानपूर्वक आहे ही आपल्याला मुक्त करणारी नाही आहे जे मूर्ती ज्ञानामध्ये सांगितलेलं आहे परमेश्वराचं ज्ञान मूर्ती श्रीमूर्तीचं ज्ञान सांगितलेलं आहे ते ज्ञान आपण अभ्यासून तशा प्रकारे आपण भक्ती केली पाहिजे तशा प्रकारे आपण ती मूर्ती आठवली पाहिजे ही जे फोटामध्ये सांगितलेली आहे ही काल्पनिक आहे ही काल्पनिक स्मरण नको आपल्याला स्मरण तर देवाचं असते आणि मनात कल्पना दुसऱ्याच असतात म्हणून परमेश्वराचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानपूर्वक जी केलेली भक्ती आपल्याला संसारातून तारणारी आहे आणि अशी जी एकनिष्ठ जो भक्ती करतो त्याला देवतासुद्धा सहाय्य करतात त्या कांबळावसा आहे उंबरी गौरायचं सहाय्य होते उंबुरी गौरायचा चालली होती अटनकर्माने आणि रस्त्यात ज्या गावाला जाणार होत्या त्या गावाला मुसलमान लोक धाडी आली होती आणि तिकून एक मनुष्य आला एक मनुष्याला गोळा घेऊन आणि तो म्हणतो आई तुम्ही चला वापस तुम्ही वापस चला या गावाला मुसलमान लोक धाडी आली तू या गावाला जाऊ नका आणि ती जाणार होती तर तिचा पा पायात काटा मोडलेला होता त्या काट पाया, का पायात काटा मोडल्यामुळे तिला काही पुढे चालता आले म्हणून ती एका जागेवर बसली असं तिला सहाय्यक झालं अशा प्रकारे देवता सहाय्यक करतात आपल्याला कोणालाही पाठवतात परमेश्वराच्या प्रवृत्तीने पण आपली तशी भक्ती असली पाहिजे ज्ञानपूर्वक दंडवत प्रणाम